धन्यवाद. थँक्यू सो मच. हे तुटलं आता. हे तुटलं. ही चांदीची तार आहे, हे सोन्याची, आणि हे मणी. काय मणी? मणी मेरे पास लाया था. तू छान. अरे थांब, मला बोलू दे. हाय. सो मी जस्ट आत्ता घरी आलेली आहे बाहेरून, आणि खूप सारी शॉपिंग केली आहे. बघा, भरपूर शॉपिंग आहे. होम सेंटरमध्ये गेले होते मी, आणि नुकतीच जस्ट आली आहे. म्हणजे मला माहिती आहे तुम्ही खूप दिवस झाले होम टूरसाठी थांबलेले आहात, किंवा घराचं पुढं काय झालं वगैरे वगैरे. सो घर तसं तयार आहे, पण तसं तयार नाही आहे. आय मीन, मला ज्या पद्धतीने सुंदर असं ते घर दाखवायचं आहे, किंवा ज्या पद्धतीने सजवायचं आहे, तसं अजून नाही सजवून झालेलं आहे ते. त्यामुळे मी थांबलेली आहे खरं तर होम टूरसाठी. तसं बघायला गेलं तर राहणेबल झालं आहे घर. म्हणजे मी राहू शकते, फॅमिली राहू शकते, सगळे राहू शकतात, किंवा मित्र मैत्रिणी नातेवाईक सगळे येऊ शकतात, असं घर आहे. बट होम टूर जे म्हणतो आपण, की एक नाही का छान सजवायचं असतं आपल्याला घर, तर तसं झालेलं नाही आहे. पण आता मी तुम्हाला दाखवणार आहे ह्याच्यात मी आत्ता काय काय आणलेलं आहे. सो अशा छोट्या छोट्या गोष्टींनी मी माझं घर सजवतीये, आणि चालू आहे यार प्रयत्न. सो प्लीज तुम्ही रागावू नका माझ्यावर, कारण मी इनवाईल मी बरेच वेगवेगळे व्हिडिओजसुद्धा टाकतेय. पण हे सगळी कामं बाहेरचं, म्हणजे एंट्रन्सचं सगळं, हे सगळं हळूहळू हळू चालूच आहे, होतच आहे, म्हणजे होतच आहे. सो या, खूप शॉपिंग केली आहे. सगळ्यात पहिली गोष्ट मला दाखवाविषयी वाटते तुम्हाला. घरामध्ये रिअल प्लांट्स जास्त नव्हते, त्यामुळे जरा फर्स्ट थिंग फर्स्ट, रिअल प्लांट. आता मला ह्याच्यासाठी प्लांटर खरं तर बघायला लागणार आहे, की एखादा प्लांटर मध्ये ठेवायचं हे का असं ज्या असं ठेवायचं वगैरे वगैरे. स्टिकर आहे ज्याच्यावर त्याची किंमत बिंमत म्हणून ते काढते. ओके, सो ही पहिली गोष्ट मी खरेदी केली. आणि असं मध्ये मध्ये चालूच असतं म्हणजे माझं, आणि म्हणूनच खरं तर होतच नाहीये म्हणजे ब्लॉग कधी कधीपासून. मला आता होम सिरीज खरं तर मला संपवायची आहे. मला असं झालंय की एवढं दाखवलं, एवढी शॉपिंग आणि हे, आणि काहीच त्याचं पुढे काय की झालं हे तर लोकांना कळलं पाहिजे असं कसं. सो काही रिअल प्लांट्स आणि काही खोटे प्लांट्स असं कॉम्बिनेशन करायचं मी ठरवलेलं आहे. त्यामुळे हे एक घेतलंय, होम सेंटरमधनंच घेतलंय. ह्याची साधारण किंमत 399, म्हणजे 400 आहे. आणि खरं प्लांट जे आहे ते स्वस्त आहे उलट, ते 200 रुपयाला आहे. पण अजून जी, म्हणजे मला मोठी प्लांट काही हवी होती, तर त्याची किंमत खूप जास्त वाटली मला. म्हणजे 1000-1500 त्याला काही मला अर्थ नाही वाटला. तर मी आता आपलं नर्सरी किंवा असं जाणार आणि छान झाडांची खरेदी करणार आहे. ते घेतलं. त्यानंतर अजून अशाच हँगिंगवाल्या गोष्टी घेतल्यात मी, कारण मला जरा हँगिंगच्या गोष्टी हव्या होत्या. आता त्या मी कशा प्लेस करते हे पण मी दाखवते. हे एक घेतलंय, हे पण असंच अगेन हँगिंगचंच आहे. आणि हे अजून एक घेतलंय सेम, ठीक आहे. सो याच्यामध्ये पण तेच आहे, सेम आहे. म्हणजे हे काच आहे, हे जे आहे ही काच आहे, आणि हे आर्टिफिशियल असं हँगिंगचंच आहे. आणि ही सगळ्यात मला इंटरेस्टिंग वाटली गोष्ट, आम्ही ना घरात की होल्डर लावलेलं नाही आहे. तर सिन्स, म्हणजे आधी होतं, पण आता जेव्हा एंट्रन्स अख्खा आम्ही रिनोव्हेट केलं, रिनोव्हेट म्हणता नाही, जेव्हा डेकोरेट केला, तेव्हा आमच्या दाराचं प्लाय पण आम्ही चेंज केलं मेन डोअरचं.
तर तेव्हा ते आम्ही काढलं होतं, की होल्डर काढलं होतं. तर मग चाव्या अशा कुठे ठेवायच्या? तर आता आपण हल्ली बोलमध्ये किंवा ट्रेमध्ये वगैरे कीज ठेवतो ना, तर त्याच्यासाठी म्हणून मी कधीपासून खरं तर एक छान ट्रे किंवा बोल असं काहीतरी शोधत होते. सो दिस इज द वन, याच्यामध्ये मी माझ्या कीज ठेवणार आहे. याच्यामध्ये मी स्वतःला बघू शकते पण तरी पण मी याच्यात ठेवणार आहे कारण छान दिसेल असं वाटतंय. आणि हे अराउंड हे काहीतरी मला 1000 का 1100 मिळालेलं आहे. म्हणजे याच्यावर किंमत ऍक्च्युली 1299 अशी लिहिलेली आहे, पण थोडंसं मला ते काहीतरी डिस्काउंट होता, 10% काहीतरी कितीतरी होता. सो हे एक साईज आहे आणि ही एक साईज आहे, असे दोन मला मिळालेले आहेत अराउंड 1000 का 1100 काहीतरी. येस, सो ही सगळी शॉपिंग केली. आता याचं प्लेसमेंट आणि हे सगळं बघते जरा मी. आणि येस, तर हे किचन आहे माझं. कुठे काय ठेवायचं कळेना. म्हणजे यामागे विचार हा पण आहे की कबीरचा हात पोहोचू नये, कबीरने तिथे टच करू नये हे पण आहे, कारण हे असं बिसा आणि त्याने खेचलं पटकन की संपला विषय असं गोष्ट आहे. तर त्याच्यामुळे तिथे ऑलरेडी हे एक प्लांट होत, तर ते मी आता काढते. हे इकडे सरकवते. आणि हे तुम्ही ऍक्च्युली मागं पण घेऊ शकता. बट वाव, इट्स लुकिंग नाईस. वाव, सी छान दिसत ना. सो येस, बघते मी जरा आता अजून. हे दोन ट्रे आहेत, तर आता हा मोठा वाटेल खूपच इथे ट्रे माझ्या मते. हा जो आहे हा खूप दिसतोय छान खरं तर तो, बट मला जरा मोठा वाटतोय तो. कीजसाठी मोठा आहे, बाकी तर काहीतरी ठेवू शकते मी ऍक्च्युली अजून त्याच्यावरती. ओके, सो हे क्यूट असं हे आहे माझ्याकडे. अरे बापरे, तर हे ठेवते मी त्याच्यावरती. मी दाखवते कसं दिसतंय फायनल. की गाडीची चावे बरेच चावेत. ओके, आय डोंट नो, हे सगळं दुर्वेशला काही पटणार नाहीये फार जास्त. त्याला नाही आवडत, त्याला असं वाटलं किती क्लटर आहे. आय डोंट नो त्याला हे पटणार की नाही, बट आय एम डुईंग इट. माहिती नाही मला. ओके, लेट मी नो कसं दिसतंय. हा, कधी टाकली होती पावती? मला पावती नाही टाकली जाणार तुम्ही कशावरती. हॅलो, काम बाहेरचं अजून चालूच आहे. ॲक्च्युली आज ते पूर्ण काम होणं अपेक्षित होतं खरं तर, पण ठीक आहे, मधल्या काही दिवसात थोडासा गॅप गेला असल्या कारणामुळे ते नाही झालं आहे अजून. पण आता आज उंबरा जो असतो तो वेडरने आम्हाला नॉर्मल फरशीचा उंबरा दिलेला आहे. हाय कबीर, तर आम्हाला तो आता तो लाकडाचा उंबरा करायचा आहे. तर एवी तेवी आज चालूच आहे काम, तर आम्ही विचार करत होतो आजच्या शुभ मुहूर्तावर जो उंबरा आहे तो छान. अरे थांब, मला बोलू दे. तो उंबरा सागरान थांब जरा थांब, मी नंतर बोलते कारण हा मुलगा काय मला बोलू देत नाही. या तिन्हीच्या तारा असं, हा, या तीन तारा आणि पंचरत्न असं, हा, ते खाली लावायचं काय म्हणजे उंबऱ्याला खास करून लावायचं का फक्त चिटकवायचं? चिटकवलं तरी उंबरा
बर बर ठीक आहे चालेल. नाही म्हणजे आमचं म्हणणं असं होतं की वास्तू शांतीलाच करायचं असतं असं काही नसतं ना स्पेसिफिक. हा मग ठीक आहे, हे आधीच होत आहे म्हणजे. हा म्हणूनच आम्ही विचार केला आजच बसवा. आजच्या दिवसात कधी बसवलं तरी चालेल ना. ओके 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 चालेल, थँक्यू. जुना उंबरा आता काढत आहे आणि त्या जागी नवीन उंबरा लावणार आहेत. जो सागवान या मटेरियलचा असणार आणि त्याच्या आतमध्ये ते जे मी आत्ता सांगितलं ते सगळं आणायला दुर्वेश गेलेला आहे आत्ता, तर ते लावायचं आहे. चांदीची तारे हे सोन्याची आणि हे मणी काय मणी नवरत्न मणी हे आणलेले आहेत आम्ही. आणि कॉपरची तार हे जे दादा आहेत कार्पेंटर त्यांनीच आणली होती. तर हे आता मी हळदी कुंकू वाहते इथे. कधीही उंबरा जो आहे तो सागवानी लाकडाचा असावा असं आम्ही ऐकलं होतं आणि आत्ता आम्हाला सजेस्ट पण केलं आणि आता त्याच्या आत हे सगळं भरलं जाणार आहे. याच्यामुळे काय भरभराट होते, प्रॉस्पेरिटी आणि चांगलं पॉझिटिव्हिटी येते असं म्हणतात. त्यामुळे आम्ही आता हे बाहेरचं काम चालूच आहे त्यामुळे अनायसा आज छान दिवस आहे त्यामुळे आता हे करणार आहोत. पण मग असं लुक नाही दिसणार, बिलकुल गॅप नाही वाटणार. मग हे ना हे प्लेन असणार, मग ऍक्च्युली मग हे कटिंग करण्यात ऑल्सो याला काय मॅग्नेट येणार का बीच में होगा खूप भरलं का ते जास्ती वाटतंय का नाही ना ते सेट झाल्यावर वाटणार बरोबर. ये सेंटर ये अपना तार ये भी गया ये इसका वाला फिर ये इतना ही जगह मिलेगा. ये तार ये जो बीच में थोड़ा सा खड्डा मार दो. ठीक है, समझ लो ये गया एक दो कितना है टोटल. नौ है. नौ है ना, तो चार चार आठ दो ऐसा ऐसा मार दो. ठीक है ऐसा ही है और फिर ऊपर से कुछ चिपका देने को गिरना नहीं चाहिए, बाहर नहीं आने चाहिए. ये छोटा सा तार भी डालना है, ये आप अगर इसमें भी डाल दोगे ना तो भी चलेगा. मतलब ये तार के बीच में भी रख दोगे ना बीच में. मैं क्या बोल रही हूँ, एक पूरा का पूरा खड्डा बनाएंगे तो इसमें सब बैठेगा ना. नहीं नहीं झाड़ने बनोगे ना खड्डा वाला ना. नाही ड्रिल करू दे छोटे 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 ड्रिल कर दो आप, वो आसान हो जाएगा. चल कबीर, ही कॉपरची आहे ना. हो तांब्याची वार आहे आणि त्याच्यातच ही चांदीची चांदीची आहे आणि सोन्याची आहे आणि हे मणी आहेत ना आणि नवरत्न नवरत्न. सोन्याची देऊ का कुठं आहे त्याला आधी होईल कसं तर एक 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 लावतात लाईनी. ही चांदीची आहे. अरे नको करू कबीर तसं बाळा. हे मणी घालतो ना आपण नवरत्न. हो कर खाली कर, त्याच्यावर नको करू, आपलं कबड खराब होईल ना म्हणून आई सांगते. बाकी काही नाही बल पिल्लू इधर गिनती घालू नाही. चार बचा चार बचे.
थोड़ा खड्डा बढ़ाऊं क्या इसमें? नहीं 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 ठीक है, हो गया। इसमें भी डाल दिया है, सब में डाल दिया। अभी सोन्याची तार घालायची फक्त, ती दे। ही सोन्याची तार आहे, इधर थोड़ा भरना पड़ेगा। अभी नहीं डालेगा। हाँ, हा एक उम्र है आणि हा एक उम्र आहे, असे दोन उमरे आहेत। घरं आमची दोन आहेत ना, त्यामुळे दोन्ही उमऱ्यांना नवरत्न, त्याच्यानंतर सोन्याची तार आणि चांदीची तार आणि तांब्याची तार, असं सगळं दोन्ही उमऱ्यांना आम्ही करतो आहे। कारण आत्ता जरी ते दुसरं घर रेंटवर दिलं असलं तरीसुद्धा ते प्रॉपर्टी आमचीच आहे, त्यामुळे एकदाच ते आम्ही दोन्ही उमऱ्यांसाठी सेम गोष्टी करून घेतो आहे। सो येस, अशा प्रकारे दोन्ही उमरे लागलेले आहेत। आज मेन काम झालं आहे उमरे लागण्याचं, दोन्हीला लागलेले आहेत ते, आणि त्याच्यामध्ये ते सगळं भरणं हे मेन काम होतं। आता त्याला पॉलिश केलं जाईल, त्याला एक वेगळा लुक येईल म्हणजे जो अपेक्षित आहे तो, पण ते काम आता उद्या होणार आहे। पण मेन महत्त्वाचं जे काम होतं की त्यामध्ये ते सगळं भरणं आणि ते उमरे लावून घेणं, तर ते आजच्या शुभ मुहूर्तावर झालेलं आहे। त्यांना ते हे देऊया ना, दक्षिणा। हा ते सांगते मी तुला। तर हे जे काम जे करतात, आता आमचे कार्पेंटर रोजचे जे आहेत त्यांनी केलं हे खरं तर जे करतात त्यांना दक्षिणा द्यावी लागते, तर आता आम्ही त्यांना ती दक्षिणा देतोय। धन्यवाद, थँक्यू, थँक्यू सो मच। तुम्ही म्हणाल की मी अशी काय आहे म्हणजे कुंकू लावलंय हे लाव हे केलंय, तर आजचा दिवस असाच चालू आहे, गडबड गडबड गोंधळ गोंधळ। आणि आता मी जिमला चालली, आज मी वर्कआउट स्किप नाही करणार आहे, मी चालली आत्ता, फक्त हे काम होण्यासाठी मी थांबले होते। आणि या मुलाचं बघा काय चाललंय, साधारण मास्टरी मिळवली आहे त्यांनी, सफाई नाही, काहीतरी ठोकत होता, काय काय करत होता आज तो, काय तुझं काय म्हणणं आहे, तुझं काय चालू आहे? साफ सफाई करतोय। तू काय करतोय, दादांचं शिकलायस का त्या? हा शिकवलं का त्यांनी? उद्यापासून हेल्प कर मग, हा त्यांना थांबू नको घरी अजिबात। खाली खेळाय, खाली खेळाय, पायाखाली खेळाय, पायाखाली खेळाय, खेळ आहे। सॉक्स घालते तुला मग जा तू, ओके का? हाँ हाँ वो हो रही है बात, फाइनल। हाँ हो जाएगी वो बात, आज रात फाइनल हो जाएगा। मतलब वो गुरु बताएगा ना अभी, फिर आपके कॉन्ट्रैक्टर बताएंगे। काय करतेस धनश्री? करते यार थोड़ा सा, ते मला घाबरत असते, बोलत मला नका करू, अच्छे से अच्छे से, एकदम परफेक्ट चाहिए हमको। खराब होईल, फायनल टच आहे ना, म्हणजे तुम्ही तुम्ही हात लावला तर खराब होईल। इसका भी एक्सपीरियंस लगता है। हाँ नहीं, अपने को लगता है ये इजी है, उसमें क्या, लेकिन इसमें बहुत छोटा छोटा काम है। मग कसं वाटतं तुला कलर? मस्त, बाहेर पण मी केलाय कलर स्वतः, विचार तुम्ही। वा, पण इथे काय, इथे कलर लावला तर छान कलरफुल आयुष्य बघा। आता लवकरच होम टूर चा व्लॉग येईल, तो तर तुम्ही बघालच। आणि येस, ऍक्च्युली आधी ही जी वॉल आहे ती व्हाईटच होती, नॉर्मल होती ती, पण हे जे मोल्डिंग्स आहेत ते दाखवलं त्यांना, मोल्डिंग्स, हे मोल्डिंग्स आणि असं थोडंसं डेकोरेट करायचं असं ठरवलं आम्ही, आणि सगळं चालू आहे। पण संभाव मला असं वाटते की हा कलर कसा दिसेल, मी खूप डाऊटफुल आहे। पण आता हे जे इंटिरियर डेकोरेटर आहेत गुरु आणि मोनिका, त्यांनी मला तो कॉन्फिडन्स दिला आहे की नाही चांगलं दिसेल वगैरे, तर लेट्स सी यार आता कसं काय। पण आता त्याच्यासाठी मला एक ग्रीन कलरचा सोफा पण घ्यावा लागणार आहे, तर ते थोडंसं कॉम्प्लिमेंट होईल।
तर हे सगळंच तुम्हाला व्लॉगमध्ये, फायनल व्लॉगमध्ये म्हणजे बघायला मिळणार आहे होम टूरच्या. सो स्टे ट्यून्ड, बाय.